आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवताना लोणचं किंवा तळलेली मिरची ही लागतेच तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे मिरची फ्रायची अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे पाच ते दहा मिनटांमध्ये ही रेसिपी तयार होते तसंच जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चॅनलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मिरची फ्राय करण्यासाठी तुम्ही अशा कमी तिखट पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि मधून त्याला अशा प्रकारे आपण स्लिट मारून घ्यायचं किंवा अशामधून चिरून घ्यायच्या आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतो त्याप्रमाणे डेटापर्यंत व्यवस्थित ही चिरून घ्या अगदी याच प्रकारे आपण बाकीच्या मिरच्यासुद्धा कापून किंवा चिरून घ्यायच्या आहेत इथं मी या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता हे आपण फ्राय करून घेऊ तर फ्राय करण्यासाठी इथं मी एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेते आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं मिरची फ्रायसाठी तेल व्यवस्थित अगदी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि हे व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये आता आपण ठेचून घेतलेलं लसूण घालून घ्यायचं इथं मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत ना लसूण इथं व्यवस्थित चांगला कडक होईपर्यंत किंवा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा इथं असं मी लसूण परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपण घालायचं आहे चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद त्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आणि जसं की आपण ह्या मिरच्यामधून चिरून घेतलेल्या आहेत म्हणून त्या बिलकुलही उडत नाही किंवा तडतडत नाही अगदी व्यवस्थित त्या फ्राय होतात दोन एक मिनटं आपण ही मिरची अशी तेलावरती परतून घ्यायची आहे आणि मिरची इथं व्यवस्थित मऊ होण्यासाठी त्याच्यावरती पाच ते सात मिनटांसाठी झाकण ठेवून ती आपण शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं नंतर इथं आपण बघू शकतो की मिरची व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे शिजलेली आहे आता इथं परत आपण ह्याच्यावर झाकण न ठेवता मीडियम फ्लेमवरती मिरची परतून घ्यायची व्यवस्थित छान ती कडक होईपर्यंत आता यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेऊ तर मसाले अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत तर सगळ्यात पहिले इथं मी पाव चमचा लाल तिखट घालून घेते आहे लाल तिखट थोडंसं कमी घाला कारण मिरच्या पण थोड्याशा तिखटच असतात त्याचबरोबर अर्धा चमचा धन्याची पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा जिरा पावडर भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर मी ह्यामध्ये घालती आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथं आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालून घ्यायचा इथं मी असा चाट मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं साधारण अर्धा चमचा इथं मीठ मी घातलेलं आहे मिरची फ्रायमध्ये बडूशपची पावडरसुद्धा छान लागते तुम्ही तीसुद्धा पावडर करून घालू शकता किंवा थोडीशी कुटून घालू शकता व्यवस्थित आपण दोन एक मिनटं ही मिरची अशी फ्राय करून घ्यायची परतून घ्यायची मसाल्यांसंगती तुमच्या घरी जर तिखटचं प्रमाण जास्त खात असेल तर तुम्ही तिखट मिरच्या वापरू शकता किंवा त्या जाडवाड्या ज्या मिरच्या मिळतात मार्केटमध्ये त्यासुद्धा वापरून तुम्ही अशा प्रकारे मिरची फ्राय बनवू शकता इथं व्यवस्थित ही मिरची फ्राय झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आता मी घालणार आहे लिंबाचा रस मस्त चटपटीत असं मिरची फ्राय तयार होतं लिंबाच्या रसामुळं अर्धा लिंबू इथं मी वापरलेला आहे दोन एक मिनटं व्यवस्थित परतून घेऊ तर इथं अशी चटपटीत अशी मिरची फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही भाकरी संगती चपातीसोबत किंवा साध्या वरण सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त चव येते जेवणाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू